नमस्कार मंडळी, मी सचिन इंगोले. आज आपला जो विषय आहे तो आहे तुरीचं दुप्पट उत्पन्न कशा प्रकारे घेता येईल. दीड ते दुप्पट एवढं उत्पन्नाची वाढ आपल्या तुरीच्या उत्पादनात होऊ शकते, त्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जाऊ शकते ते मी आज तुम्हाला सांगणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची उपाययोजना जी आहे ती शेवटी आपण सांगणार आहोत. तर सुरुवातीला पहा, खत व्यवस्थापन शेतकऱ्यांना तुम्हाला माहितीच आहे, त्यानंतर पाणी व्यवस्थापन जे आहे, तर तूर फुलोरा अवस्थेत फुलोरा सुटण्याच्या आधी एकदा पाणी द्यायचं आहे, आणि त्यानंतर शेंग भरण्याच्या वेळेत एकदा पाणी द्यायचं आहे. तूर फुलोऱ्यात असताना चुकूनही पाणी देऊ नका, त्यामुळं काय होते हे सुद्धा जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे. आणि ज्यांच्याकडे पाण्याचे व्यवस्थापन असेल त्यांनी ही उपाययोजना करायची आहे. त्यानंतर दुसरी उपाययोजना जी आहे ती कीड. आता कीड जे आहे तर फुलावर आणि शेंगीवर हे मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव होत असतो, परंतु अळीसाठी आपण चुकीची औषधं मारतो आणि आपल्याला रिझल्ट मिळत नाही. तर मुख्यतः तीन प्रकारच्या अळ्या आपल्या तुरीवर आढळून येत असतात. पहिली आहे हेलिकोवर्पा, दुसरी आहे पिसारी पतंग आणि तिसरी आहे शेंगमाशी. तर हेलिकोवर्पाची जी हिरव्या कलरची अळी असते ती दाणा आणि टर्फल दोन्हीसुद्धा खात असते. तर ती अळी दिसताना तुम्ही एक तर फ्लुबेंडामाइड किंवा क्लोरॅन्टोनिलिप्रोल, त्यानंतर असे बरेचसे औषधं आहेत जसं थायडीकार्ब, एन्झोकडाकार्ब, असे बरेचसे औषधं आहेत, त्या औषधामुळे तुम्ही या अळीचं नियंत्रण करू शकता. त्यानंतर दुसरी जी आहे ती पिसारी पतंग. पिसारी पतंग जर अळीचा जर आपल्या अळीचा प्रादुर्भाव जर आपल्या पिकावर दिसून येत असेल तर त्यासाठी ती सुद्धा फुलं खाते, त्यानंतर कळ्यासुद्धा खाते आणि शेंगीचे फोत्र खाते आणि इरेग्युलर असे ते प्रकारे ते समजा त्या तुरीच्या शेंगा ते टर्फल वगैरे खाते, दाणेसुद्धा खाते, आणि त्यामुळं जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर त्यासाठी एक तर मोनोक्रोटोफॉस आणि ते सध्या यावर्षीपासून बंद झालेलं आहे, त्यामुळं रोगर किंवा मेटासिस्टॉक्स सारखी औषधं तुम्ही वापरू शकता आणि जे खूप कमी खर्चात जे आहे ते बाजारामध्ये उपलब्ध असतात. त्यानंतर तिसरी जी कीड आहे तर ती कीड आहे शेंगमाशी. आणि शेंगमाशी जी आहे, शेंगमाशी मोठ्या प्रमाणात आपल्या पिकावर प्रादुर्भाव करत असते आणि त्यासाठी आपल्याला औषधं आपण व्यवस्थित मारत नाही किंवा वेळेवर मारत नाही, आपल्याला तिचे लक्षणच माहीत नाही. तर ही जी अळी आहे शेंगमाशी काय करते, तिचे अंडे जे आहे त्या शेंगीमध्ये टाकत असते आणि शेंगीमध्ये टाकल्यानंतर तिची जी अळी आहे त्या अळीला पाय नसतात आणि एकदम खूप छोटी, म्हणजे जवळपास 2 ते 3 मिलीमीटर तिची साईज असते आणि एकदम चोपडी अळी असते ती. तर ती अळी काय करते, तुम्ही बरेचदा शेंगा खाते वेळेस त्या दाण्यातनी ती अळी पूर्ण फिरलेली दिसते आणि पूर्ण दाणा ते टोकरून टाकत असते. तर ती त्या अळीचे, म्हणजे ती अळी जोपर्यंत ते जे आतमधली अळी कोशावस्थेतून बाहेर पडत नाही त्या अळीतून शेंगीतून, तोपर्यंत त्या अळीचा प्रादुर्भाव दिसून पडत नाही, त्यामुळं ती कीड कंट्रोल करणं खूप भारी जाते. तर ज्यावेळेस तुम्ही शेंग फोडता आणि त्यातली अळी तुम्हाला दिसते दाणे खायच्या वेळेस, ज्यावेळेस आपण शेंग फोडतो आणि शेंगा खायच्या वेळेस आपल्याला ते लक्षात येते त्याची अळी पूर्ण दाणा असा पोखरलेला दिसतो आणि त्यात अळीसुद्धा सापडते बऱ्याच वेळा, तर त्या ती शेंगमाशी जी आहे त्यामुळं ते प्रादुर्भाव तसे ते दिसून पडतात त्या शेंगमाशी माशीचे. तर त्यासाठी जे आहे तर आपल्याला क्विनॉलफॉस सारखी औषधं तुम्ही शेंगमाशीवर वापरू शकता. क्विनॉलफॉस किंवा ट्रायझोफॉस अशी औषधं त्या अळीसाठी तुम्ही वापरू शकता आणि जर नाहीच कंट्रोल झालं तर मग क्लोरॅन्टोनिलिप्रोल अशी औषधं आपल्याला वापरायची आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार होतो नियंत्रणासाठी, सॉरी उत्पन्न वाढीसाठी, जर तुम्हाला तुरीचे दीडपट किंवा दुप्पट उत्पन्न जर लागत असेल तर त्यासाठी तुरीचे शेंडे खुडणं ही एक महत्त्वाची बाब ठरते. आता तुरीचे शेंडे कधी आणि का खुडायचे आणि कशा प्रकारे खुडायचे ही एक महत्त्वाची बाब असते. आता तुरीचा जे इथं जे मी तुम्हाला दाखवता तुरीचे जर शेंडे तुम्ही असे हाताने जर खुडले तर इथं पहा, इथं या तुरीचा इथं फांदी, त्यानंतर या फांदीचा सुद्धा शेंडा खुडायचा, या फांदीचा शेंडा, आणि एका जागी तुम्ही 4 ते 5 अशा झाडं टाकलेले असतात, दाणे टाकलेले असतात, त्यापासून 4-5 झाडं निघतात. आणि त्यानंतर ही तसं प्रत्येक जर शेंडा जर खुडतो म्हटलं तर काय होईल, आपल्याला एकरी कापसामधली जर तूर खुडायची असली तर एकरी 3 बाया तुम्हाला तिथे लागतील, 3 मजूर लागतील, आणि 3 मजूर म्हणले 300 रुपये जवळपास. आणि सोयाबीनातली जर तूर खुडायची असली तर 5 ते 6 मजूर एकरी लागतात, म्हणजे 500 ते 600 रुपये खर्च होतात. म्हणजे जर तुम्ही जवळपास आपल्याला जर 10 एकर जर आपली पीक असेल आणि तूर 10 एकरात जर असेल तर कापसातली जर तूर असेल तर 3000 रुपये खर्च येईल, आणि जर 10 एकर सोयाबीनमधली जर तूर असेल तर जवळपास 6000 रुपयापर्यंत तुम्हाला नुसता शेंडे खुडणीचा खर्च येईल. आणि शेंडे खुडणे तर तुरीचे शेंडे हे 2 ते 3 वेळा सहसा खुडायचे आहे, परंतु त्याची एक जी वेळ आहे म्हणजे पीक उगवणीपासून 30 दिवसानंतर पहिली खुडणी करायची आहे, 60 दिवसानंतर दुसरी आणि 90 दिवसानंतर तिसरी. अशा 3 टप्प्यात जे आपण खुडणी करतो शेंडे खुडणी तुरीचे, तर त्यातला पहिला टप्पा गेलेला आहे, तर आता 60 दिवस आणि 90 दिवस असे 2 टप्पे उरलेले आहे. तर काय करायचं आहे,
मी तुम्हाला दाखवणार आहोत, 2 मिनटं मी व्हिडिओ पॉज करतो. सांगितलं की 10 एकर जर तुमची तूर असेल तर 10 एकरात सोयाबीनातली जर तूर असेल तर तुम्हाला 6,000 रुपये एकरी, 6,000 रुपये 10 एकरात खर्च येतो. आणि कापसातली जर तूर असेल तर 3,000 रुपये मजुराचा खर्च येतो. परंतु ही मशीन जी आहे ही मशीन फक्त 1,000 रुपयाला पडते. आणि ही टीम ॲग्रीपावरनं बनवलेली मशीन आहे. आम्ही जे आहे ते बऱ्याचशा 200 रुपयापासून 500 रुपयापर्यंत बाजारात विक्रीला मशीन लोकांनी बनवलेले आहे. परंतु मी त्यासुद्धा चेक केल्या आणि त्याचे जे रिझल्ट आहे याच्यासमोर बिलकुल शून्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ते का शून्य आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहोत. तर पहा ही मशीन आणि या स्प्रे पंपाला इथं याची पिन अटॅच केलेली आहे. आणि स्प्रे पंपाला अटॅच केल्यामुळं हे खूप जे आहे हँडल करायला खूप सोपी जाईल. आणि त्यानंतर पहा जी तूर कशी खोडायची आहे तर इथे बटनसुद्धा आहे. आणि बटन दाबल्यानंतर इथे मशीन सुरू झाली आणि खूप पॉवरफुल ही मशीन आहे. तर त्यानंतर तूर खुडते वेळेस काय करायचं बघा, जसं पूर्ण शेंडे, जसं मी सांगितलं की हाताने शेंडे खुडता येत नाही, तर हे पूर्ण शेंडे चौभोवताल पूर्ण तुरीचे शेंडे इथे खुडल्या जातात. आणि पाय खुडल्यामुळं काय होते, आता ही मी तुम्हाला तूर खुडून दाखवली बरोबर आहे. आणि बरेचदा काय होते, मी ज्या हलक्या मशीना तुम्हाला सांगितल्या की बाजारात भरपूर हलक्या मशीना आहेत, तर हलक्या मशीना काय होत्या अशा लावल्याबरोबर थांबून जातात. जे 200-300 रुपयाला मशीन आहे ना ते लगेच थांबून जातात. त्यानंतर पहा आता काय होतं, जे आम्ही मी हे जे तूर खुडत आहोत, तूर खुडल्यामुळं काय होते इथे जखम होत असते बरोबर आहे. इथे या भागावर इथे जखम होत असते आणि जखम झाल्यामुळं काय होतं, इथून बुरशीचा शिरकाव होण्याची फार दाट शक्यता असते. त्यामुळं तूर पहिली खुडणी झाल्यानंतर त्यावर 2% DAP फवारणी करा आणि सोबत एखादं साप किंवा याच्यासारखं बुरशीनाशक घ्या. साफ किंवा म्हणजे कुठलंही एखादं 22-3 वगैरे बुरशीनाशक तुम्ही त्यासोबत घेऊ शकता. आणि त्यामुळं काय होते इथं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होऊन जाते. आणि DAP काय होते की जे तूर आपण इथं खुडल्यामुळं काय होते इथून नवीन फरतड निघायला सुरुवात होते. आणि जेवढ्या नवीन फांद्या त्या तुरीला निघतील तेवढं जास्त उत्पन्न आपल्या पिकाला तिथे हे होईल, तेवढं जास्त उत्पन्न आपल्याला होईल. आणि एका प्रयोगातून सिद्ध झालेले आहे की जर तूर शेंडे खुडणी जर 2-3 वेळा केली तर 1.5-2x उत्पन्न नक्कीच मिळतं. त्यासाठी जे उपायांना मी सांगितल्या, तूर खुडणी केल्यानंतर, शेंडे खुडणी केल्यानंतर 2% DAP सोबत बुरशीनाशकाची फवारणी करायला विसरू नका. आणि आता मी आधी सांगितलं की बाजारात अशा भरपूर मशीन आहे, परंतु त्या या मशीनसमोर फेल काय आहे ते मी तुम्हाला आता ही मशीन तुम्हाला धुऱ्यावर आणि जाड्या जे झाडं आहे त्या झाड्यावर मी तुम्हाला ट्राय करून दाखवणार आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्ही स्वतः डोळ्यांना पाहणार आहात. तर आता तुम्हाला मी पॉवर दाखवणार आहे या मशीनची. तर पहा या मशीनची काय ताकद आहे ते आता तुम्हाला इथे दिसणार आहे. तर पहा ही मशीन जी आहे एवढी पॉवरफुल आहे की धुऱ्यातलं तणसुद्धा ही मोठ्या सफाईनं छाटू शकते. तर हे जे झालं तर आता या मशीनची किंमत आहे फक्त 1,000 रुपये. आणि जी ऑर्डर द्यायची आहे तुम्हाला तर 95-88-65-16 या नंबरवर मशीनची ऑर्डर द्यायची आहे. आणि पार्सल चार्ज वेगळे लागतील. तर पहा मी ज्या उपाययोजना सांगितल्या सर्व उपाययोजना तून सगळ्यात महत्त्वाची जी उपाययोजना आहे ती हीच उपाययोजना आहे, शेंडे खुडणे. त्यानंतर शेंडे खुडल्यानंतर DAP पाणी फवारणे. आणि DAP पाणी फवारल्यानंतर जे आहे त्याचे फुटवे निघतं आणि त्यामुळं तुरीचं मोठ्या प्रमाणात जे आहे उत्पन्नात वाढ होते आणि जवळपास 1.5-2x उत्पन्नात वाढ होते. जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि सोबतच बेल आयकॉनला टच करा. आणि जे आहे तर तुमच्या काही कमेंट असतील, काही प्रश्न असतील या संदर्भात तर तुम्ही विचारू शकता. आणि बस बाकी तर ठीक आहे. धन्यवाद.